नमस्कार, महाराष्ट्र न्यूज 10 मध्ये आपले स्वागत। पाहूया आता झालेली महत्त्वाची बातमी। जव्हार नगर परिषद क्षेत्रातील उद्यानाची दुरवस्था। जव्हार नगर परिषद क्षेत्रात असलेले उद्याने आज भग्नावस्थेत आहेत। गेल्या 10 वर्षात पालिका प्रशासनाकडून उद्यानावर लाखो रुपयांचा खर्च केल्याचं समजतंय। आवश्यकता नसतानाही काही ठिकाणी केवळ जागा अडविण्याचं उद्देश उद्याने तयार करण्यात आली आहेत। तसेच या ठिकाणी समाज मंदिर, बालसंगोपन केंद्र, अंगणवाडी, दवाखाना किंवा नागरिकांच्या सुविधेसाठी अन्य कार्यालय करता आली असती, परंतु असे काही एक न करता उद्यानावर आतापर्यंत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत। विशेष म्हणजे या उद्यानात लहान मुलांसाठी खेळण्याचं साहित्य तसेच नागरिकांसाठी शारीरिक व्यायाम करण्यासाठी विविध प्रकारचे साहित्य बसविण्यात आले आहेत। या साहित्याची अवस्था दयनीय झाली आहे। तसेच पालिका प्रशासनाकडून काही ठिकाणी उद्यानांवर दुरुस्ती व नूतनीकरणाच्या नावाखाली पुन्हा लाखो रुपयांचा खर्च केला गेला आहे। एवढे करूनही उद्यानाची अवस्था जैसे थे वैसे झाली आहे। या उद्यानावर आतापर्यंत केलेला खर्च वाया गेला असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही। शहरात जी उद्याने आहेत त्यांची सध्याची अवस्था बिकट झाली आहे। असं असताना पालिका प्रशासनाकडून पुन्हा नव्याने उद्याने बनविण्यात येणार आहेत असे समजते आणि त्या उद्यानावर पुन्हा लाखो रुपये खर्च केले जातील। आता इथे प्रश्न असा उपस्थित होतो की उद्यानांची निगा पालिका प्रशासनाकडून होत नसेल तर उद्यानावर वायफळ खर्च कशाला हवा? ही खूप खेदाची बाब आहे। कॅमेरामन दर्शन पाडवीसह जहीर शेख, जव्हार। ताज्या आणि सुपर खास बातम्यांसाठी महाराष्ट्र न्यूज 10 ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।